जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। घरात मुले मुली लपंडाव खेळत असताना एका 11 वर्षीय मुलीला घरात कोंडून 40 वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे। या प्रकरणी बुधवारी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मुंबईतून पोलिसांनी अटक केली आहे। शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे। या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनला संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईच्या उद्दिष्टाने तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली आहे। पोस्टे रामानंद नगर या ठिकाणी CR 269/1964 BNS 63B 65/2 74/76 327/351 पोक्सो ॲक्ट या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जी पीडित आहे ती 11 वर्षाची आहे। पीडिता ही या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याच्या मुलासोबत त्याच्यासोबत लपाछपी खेळत होती आणि त्याच्या घरात गेल्यानंतर आरोपीने त्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आज कोर्टामध्ये आपण त्याला प्रोड्यूस करणार आहोत। पुढील तपास हा API गबाले करत आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।